जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। आशा, आशा एक नदी आहे जिच्यात इच्छा रूपी जल असतं, तृष्णा त्या नदीची तरंग असतात आणि आसक्ती त्या नदीमधले मगरमच्छ असतात, तर्क वितर्क त्यांच्यातले पक्षी असतात आणि मोहरूपी भवरे त्याला अजून गहर करतात आणि चिंता त्याचे उंच किनारे असतात आणि धैर्य हे वृष्टी असतात। आशा प्रयत्नशील मनुष्याची साथ कधीच सोडत नाही। प्रत्येक संकटाच्या काळी अशी एक आशा आपल्याजवळ उद्भवते ज्याच्यामुळे आपण मेहनत करणं कधीच थांबवत नाही। आपण मेहनतीची साथ सोडत नाही कारण कुठे एक तरी आपल्याला आशेची किरण दिसत असते की हो, या मार्गाने मी या संकटातून बाहेर पडू शकतो। म्हणूनच आशेचे महत्त्व खूप मोठे आहे कारण आशा अमर आहे आणि त्याची आराधना निष्फळ जात नाही कुठल्याही गोष्टीने। ज्या गोष्टीने त्रासावलेला असतो मनुष्य, त्याला त्यातही एखादी गोष्ट ही आंतरिक सुख आणि आंतरिक ताकद देत असते, आत्मीयतेची ताकद देत असते, ज्याच्यामुळे तो त्या संकटातून बाहेर मी एक ना एक दिवस निघेल हा निर्धार मनाशी बांधलेला असतो आणि त्या संकटाच्या तुफान वादळातही एका भक्कम वृक्षाने उभा असतो। त्याच्यामुळेच आशा ठेवणं चुकीचं नाही, आशा ठेवायला हवी कारण ते आशेचा एक किरण तुम्हाला मेहनतीसाठी जर तत्पर करत असेल तर तो एक किरण, ती एक दिशा तुमच्यासाठी फार महत्त्वाची ठरू शकते।